आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल 20, दोन हजार वीस विषय सचिवाची कार्यपद्धती वर्ग बारावे वाणिज्य प्रकरण दुसरे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत सोर्सेस सौर ऑफ बिझनेस फायनान्स यामध्ये मालकीच्या भांडवलाचे स्रोत आणि कर्ज भांडवलाचे स्रोत या आधारे कंपनी आणि उद्योग व्यवसाय यामध्ये भांडवलाची पूर्तता आणि गरज भागविण्यासाठी या स्त्रोताच्या आधारे कंपन्या संयुक्त भांडवली संस्था भांडवलाची उभारणी करतात आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्त्रोत यामध्ये आपण मालकीच्या भांडवलाचे स्रोत यात भाग आणि प्रतिधारण नफा नंतर भागमध्ये आपण वित्तपुरवठ्याचे स्त्रोत आपण त्या अगोदर मालकीचे भांडवल आणि कर्ज भांडवल हा एक वित्तपुरवठ्याचे स्रोत हा एक आपण चार्ट पाहिलेला आहे त्यानंतर मालकीच्या भांडवलाचे स्रोत यामध्ये आपण भाग भागांची वैशिष्ट्ये त्यानंतर भागांचे प्रकार समक्क भाग आणि अग्रक्क भाग समक्क भागांचे आपण यामध्ये वैशिष्ट्ये पाहिले त्यानंतर समक्क भागांचे प्रकार मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित आणि मतदानाच्या वेददर्शक हक्कासहित हे दोन प्रकार मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित म्हणजे अशा प्रकारच्या भागधारकांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क असतात हे भागधारक त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात मते देऊ शकतात म्हणजे एखाद्याकडे पन्नास भाग असतील पन्नास मतदान करण्याचा अधिकार आहे एखाद्याकडे दोनशे भाग असतील सभासदाकडे तर तो दोनशे मत देण्याचा त्याला अधिकार आहे त्यानंतर मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित अशा प्रकारचे भाग धारण करणाऱ्या समक्क भागधारकांना मतदान लाभांश किंवा कंपनी नियम दोन हजार चौदामधील नियम चार यानुसार सर्वसामान्य भागधारकांपेक्षा वेगळे हक्क दिले जातात असे दोन प्रकार झाले त्यानंतर अग्रहक्क प्रेफरेंशियस प्रिफरन्शियर्स लाभांश आणि पांडुराची परतफेड ज्यांना मिळते समक्क भागांच्या अगोदर त्यांना आपण अग्रक्क भाग असे म्हणतो त्यामध्ये आपण अग्रक भागांची वैशिष्ट्ये दहा वैशिष्ट्य पाहिले आहेत त्यानंतर आपण अग्रक्क भागांचे प्रकार यामध्ये आठ प्रकार पाहिले संचयी अग्रक भाग असंचयी अग्रक भाग लाभभागी अग्रक्क भाग अलाभभागी अग्रक अग्रक्क भाग परिवर्तनीय अग्रक्क भाग अपरिवर्तनीय अग्रक्क भाग परतफेढीचे अग्रक्क भाग त्यानंतर न परतफिढीचे अग्रक्क भाग असे आपण अग्रक्क भागांचे आठ प्रकार पाहिले त्यानंतर प्रतिधारण नफा किंवा संचय मिळकत नफेमधूनच भांडवलाची निर्मिती कशा पद्धतीने होते अंतर्गत नफा त्यालाच आपण फ्लोईंग बॅक ऑफ प्रॉफिट टाक निधीचे भांडवलीकरण सेल्फ फायनान्सिंग आणि कंपनीचा नफा हा सर्व नफा वाटप करायचा नाही तर त्या नफ्यातून पुन्हा भांडवलाची निर्मिती करणे पुनर्निर्मिती करणे त्याला आपण म्हणतो प्रतिधारण नफा किंवा संचित मिळकत रिटेन अर्निंग्स संचयी मिळकती निश्चित करणारे घटक कंपनीचा एकूण नफा कर प्रणालीचे धोरण लाभांशाचे धोरण आणि त्याचबरोबर सरकारी नियंत्रण त्यानंतर आपण अ भाग पूर्ण केल्यानंतर मालकीच्या भांडवलाचे स्रोत आता आपण ब कर्ज भांडवलाचे स्रोत ओड कॅपिटल यामध्ये आपण कर्ज रोख्यांची विक्री ठेवी स्वीकारणे बंदपत्रे सेक्युरिटी बॉन्ड्स लोन फ्रॉम बँक्स बँकेकडून कर्जे त्यानंतर वित्तीय संस्था लोन फ्रॉम अदर बँक्स नॉन बँक फायनान्स यांच्याकडून आपण कर्ज भांडवल उपलब्ध करतो आणि आपण संबंधित गुंतवणूकदारांना किंवा कर्जरोखीधारकांना आपण निश्चित दराने व्याज देतो आपण त्यामध्ये एक प्रश्न पाहिला कर्जरोखी कर्जरोख्यामधून कंपनीसाठी मध्यमाने दीर्घ मुदतीची भांडवलाची गरज पूर्ण होते आणि यामध्ये दोन हजार कंपनी कायदा दोन हजार तेरा त्यामध्ये कलम दोन तीस कर्जरोखे या शब्दामध्ये कर्जरोखे साठा बंदपत्रे तसेच इतर प्रतिभूतींचा समावेश होतो ज्यासाठी कंपनीची एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसतेही प्रतिभूती शब्दांतर्गत भागानी कर्जरोखे त्या एकत्रित संज्ञांना आपण प्रतिभूती असे म्हणतो त्यानंतर पालबर यांच्यामध्ये कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तऐवज ज्याच्या तत्वानुसार कर्जबाजारीपणाची कबुली दिली किंवा देणे त्यानंतर टोफन यांनी दिलेली व्याख्या कर्जरोखा हा कंपनीने धारकास दिलेला कर्जाच्या पुराव्याचा दस्तऐवज असून साधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता तारण दिलेली असते त्यानंतर आपण पाहिलं रोख्यांची वैशिष्ट्ये त्यामध्ये वचन दर्शनी मूल्य रक्कम परतफेडीची वेळ त्यानंतर परतपेढीसाठी प्राधान्य पाच परत आश्वासन व्याज कर्जरोख्यासंबंधी घटक त्यामध्ये कंपनी विस्वस्त आणि कर्जरोखेधारक आठ कर्जरोखे वाटपाचा अधिकार नऊ धारकाचा दर्जा दहा मतदानाचा हक्क नाही अकरा तारण बारा करते तेरा नोंदणी आणि चौदा हस्तांतरण इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर हे झाले कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये त्यानंतर आपण मुख्य कर्जरोख्यांचा एक प्रश्न पाहिला कर्जरोख्यांचे प्रकार टाईप्स ऑफ डिबेंचर्स त्यामध्ये चार मेन प्रकार तारणानुसार हस्तांतरणानुसार परतपिढीच्या अटीनुसार परिवर्तनानुसार तारणानुसार तारण असलेले कर्जरोखे दोन तारण नसलेले कर्जरोखे हस्तांतरणानुसार वाहक कर्जरोखे कर्ज कर्जरोखी परत पिढीच्या आटेनुसार परत पिढीचे रोखे परतन पिढीचे कर्जरोखी पर कर परिवर्तनानुसार परिवर्तनीय कर्जरोखे आणि दोन अपरिवर्तनीय कर्ज रोखे असे रोख्यांचे आठ प्रकार आपणास त्याचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये ठेवीचा स्वीकार ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट भांडवल उभारणीचा एक मार्ग पाहिला यामध्ये ठेवीच्या माध्यमातून कंपनीला अल्प आणि मध्यम मुदतीचे भांडवल उपलब्ध होते कंपनी कमीत कमी सहा महिने किंवा जास्त जास्त कमाल छत्तीस महिनेसाठी सार्वजनिक कंपन्या ठवीचा स्वीकार करतात आपण त्यांना ठेवीदार असं म्हणतो ज्या व्यक्ती ठेव ठेवतात त्यांना कंपनी ठेव पावती डिपॉझिटरशीट देते इत्यादी दे आपण हा कर्ज भांडवलाचे स्रोत यामध्ये कर्ज रोख्यांची विक्री त्यानंतर ठेवीचा शिवकार ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट आपण ही टीप पूर्वीच्या तासाला पाहिलेली आहे आता आपण बंधपत्रे बंदपत्रे याला आपण सेक्युरिटी बॉन्ड्स बंधपत्रे बंधपत्रे बंदपत्रे याचा अर्थ काय वचन देणे किंवा प्रॉमिस देणे कारण आपल्याला माहिती आहे भांडवलाची आवश्यकता कोणाला आहे कंपनीला आणि बंद कंपनी काय करते लोकांकडून कर्ज घेते याचा अर्थ इथं कंपनीला आवश्यकता भांडवलाची आहे मग बंदपत्र कोण लिहून देतं कंपनी बंदपत्र म्हणजे काय एक प्रकारचा दस्तऐवज एक प्रकारचं डॉक्युमेंट एक प्रकारचं कागदपत्र आहे की ज्या कागदपत्रामध्ये कंपनीने आपण कर्ज घेतलेलं आहे आपण गुंतवणूकदारास किंवा बंदपत्रधारकास त्याची मुदत संपल्यानंतर विशिष्ट मुदत संपल्यानंतर त्याची मुद्दल आणि व्याज देण्याचं लेखी वचन जे दिलेलं असतं ज्या दस्तऐवज दिलेलं असतं त्यास आपण बंदपत्रे असं म्हणतो व त्यामध्ये बांधून घेतलेलं असतं बांधून बंदपत्र म्हणजे शब्दवचन बंदपत्र म्हणजे काय ज्या दस्तऐवजाद्वारे किंवा ज्या कागदपत्राद्वारे कंपनीने गुंतवणूकदारास किंवा बंदपत्र धारकास विशिष्ट मुदत संपल्यानंतर त्याचे मुद्दल आणि व्याज देण्याचं दिलेलं लिखी वचन म्हणजे बंदपत्र होय बंदपत्र हे एक कर्जव प्रतिभूती बंदपत्र ही एक कर्जव प्रतिभूती प्रतिभूती म्हणजे काय डेप्ट सेक्युरिटी की जसं भा कर्ज रोखे त्याप्रमाणे बंधपत्र त्याला आपण म्हणतो प्रतिभूती सिक्युरिटीज आहे कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड करण्याचा हा औपचारिक करार आहे बंधपत्रधारक म्हणजे ज्या व्यक्ती बंधपत्रे खरेदी करतात त्यांना आपण बंधपत्रधारक असेही म्हणतो बंदपत्रधारक हा संस्थेचा धनको असतो क्रेडिटर्स त्याला निश्चित दराने व्याज मिळते सर्व बंधपत्रांना मुदतपूर्तीची मॅच्युरिटी मुदत, मुदत संपल्यानंतर मुदत कालावधी संपल्यानंतर तारीख असते व ती भविष्यात तारखेला रोख रकमेच्या स्वरूपात दिली जाते उदाहरणार्थ एखाद्याकडून समजा मी पाच हजार रुपये कर्ज घेतले आणि त्याला विश्वास मिळण्यासाठी मी जेव्हा काहीतरी एखाद्या कागदपत्रामध्ये दे लिहून देतो माझ्या सई शिक्क्यानेशी की मी हे पाच हजार रुपये तुम्हा या, या दिवशी देईल असं लिहून देतो आणि तो, तो दस्तऐवज ज्यांनी कर्ज दिलेला आहे त्याच्याकडे जोपर्यंत आपण कर्ज त्याची मुद्दल आणि व्याज देत नाही तोपर्यंत राहतो त्या संबंधित कागदपत्र असं आपण बंदपत्र असं म्हणतो जे एक प्रकारचं वचनच आहे वेबस्टर डिक्शनरीनुसार बंदपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे ज्याद्वारे बंदपत्र देणारा विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचे वचन देतो याचा अर्थ सावकार आणि कर्जदार कर्जदार काय करतो सावकारास बंदपत्र लिहून देतो अशा प्रकारे कंपनी कर्ज घेते कंपनी कर्ज घेते आणि कर्जाचा पुरावा म्हणून बंदपत्रे जारी करते व्याजाची रक्कम एका विशिष्ट निश्चित अंतराच्या इंटरवल कालावधीत किंवा मुदत संपल्यानंतर दिली जाते बंदपत्राची वैशिष्ट्ये एक वित्त व्यवस्थेचे स्वरूप ही दीर्घकालीन निधी पुरवते बंदपत्रे पाच वर्षाकरिता दहा वर्षाकरिता किंवा पंचवीस वर्ष वर्षाकरिता वर्ष वर्ष सुद्धा दिली जातात बंदपत्रकाचे व्यावसायिक स्थान बंद हे कंपनीचे धनको सन्द्रीक्रिएटस असतात कंपनीने कंपनीचे धनको असल्याने व मालक नसल्यामुळे कंपनीच्या सर्वसाधारण सभेत ते सहभागी होऊ शकत नाहीत त्यांना मतदानाचा हक्क नसल्यामुळे ते कंपनीच्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत बंद परतावा बंदपत्रधारकांना निश्चित दराने व्याज दिले जाते आणि हे व्याज निश्चित अंतराने रेग्युलर इंटरव्हलने किंवा मुदतीचा काळ संपल्यानंतर दिले जाते परतफेड बंदपत्राची विशिष्ट मुदतीची वेळ असते त्या तारखेला मुख्य रकमेची प्रिन्सिपल अमाऊंट मुद्दल परतफेड केली जाते याचा अर्थ बंदपत्राद्वारे कंपनीला भांडवलाची सहायता उभारण्याची मिळते आणि त्यामुळं कंपनी त्यामधून आपली भांडवलाची दीर्घ मुदतीच्या भांडवलाची गरज पूर्ण करते आणि बंदपत्रधारकाला संबंधित गुंतवणूकदाराला मुद्दल आणि व्याज मुदत संपल्यानंतर देते त्यानंतर आणखी एक भांडवल उभारण्याचा पुढचा प्रकार आहे नि निधी उभारणीचा पैसा उभारणीचा तो मार्ग आहे अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेव पावती अमेरिकन ठेव डिपॉझिटरी रिसिप्ट आणि जागतिक ठेव पावती ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरून कंपनीला भांडवलाची उभारणी आता हे कोणाला शक्य आहे सार्वजनिक कंपनीला आपण पाहू आता सार्वजनिक कंपनी भागांची नोंदणी व विक्री निरनिराळ्या भाग बाजारात करत असते भारतीय कंपन्यांच्या भागांची खरेदी व विक्री भारतीय भाग बाजारात इंडियन स्टॉक एक्सचेंज म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे केले जाते बी एस सी आणि एन एस सीमध्ये मुक्त व्यापारी धोरणाचा शिवकार तसेच जागतिकरणामुळे काही भारतीय कंपन्यांचे भाग विदेशी भाग बाजारात नोंदणी करून खरेदी व विक्रे केले जातात न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज एन वाय ई तसेच नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटीज डीलर्स ॲटोमोटेड कोटेशन नॅसडॅक अशी काही उदाहरणे आहेत या भाग बाजारामध्ये भागांची नोंदणी करण्यासाठी भारतीय कंपन्या त्या भाग बाजाराच्या धोरणांची पूर्तता करतात आणि विदेशी भाग बाजाराचे नियम धोरणे ही भारतीय भाग बाजाराच्या नियमापेक्षा खूप वेगळे असतात यासाठी ज्या भारतीय कंपन्या थेट विदेशी भाग बाजारामध्ये भागांची नोंदी करू शकत नाहीत ते ठेव पावत्यांच्याद्वारे भागांची नोंद करू शकतात म्हणजे भागाला पर्याय म्हणून काय अमेरिकन ठेव पावती किंवा जागतिक ठेव पावती अशा प्रकारची दस्तऐज तयार करणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विकणे उदाहरणार्थ पनामा पेपर्स अशा प्रकारचे पेपर्स वगैरे असतात आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्यामधून गुंतवणूक करता येते अमेरिका व युरोपमधील भाग बाजारात अशा ठेव पावत्यांचे ई डी आर व जी जी डी आर विक्री व खरेदी डॉलर किंवा युरो या चलनाने होते म्हणजे अमेरिकेमध्ये डॉलर आणि युरोपमध्ये युरो हे चलन आहे भारतीय कंपनी भाग पीडी, डिपॉझिटरी आपल्या भारतामध्ये दोन डिपॉझिटरी आहेत एक एन एस डी एल आणि दुसरी सी डी एस एल या मध्यस्थाला समक भागांची विक्री करते यामध्ये सिटी बँक किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क इत्यादी परदेशी बँका भागपिढी म्हणून कार्यरत आहेत या भागपिढी बँक गुंतवणूकदाराला भागाच्या बदल्यात ए डी आर भागाच्या बदल्यात ए डी आर भागाच्या बदल्यात डी आर अथवा जी डी आर देऊ शकतात प्रत्येक ठेव पावतीमध्ये निश्चित संख्येचे भाग नमूद केले असतात या ठेव पावत्या ए डी आर व जी डी आर त्यानंतर परदेशातील लोकांना विकल्या जातात हे दस्तऐवज या ठेव पावत्यांची वैशिष्ट्ये अगदी भागासारखीच असतात त्यांची नोंदणी भाग बाजारात केली जाते भागांसारखेच मागणी व पुरवठ्यानुसार यांचे बाजारमूल्यात उतार होतो मागणी आणि पुरवठा ठेवपावती धारकांच्या वतीने त्यांच्या भागांचे साठे भाग पेड्या स्वतःकडे ठेवतात याचा अर्थ डिपॉझिटरी आर व आर या दोन्हीही ठेव पावतेच आहेत या दोन्हीमधला फरक इतकाच आहे की ए ही अमेरिकेत विक्री होते व जी ही ची विक्री अमेरिकी अमेरिका सोडून इतरत्र केली जाते म्हणजे जा अमेरिकेसाठी ए डी आर आणि अमेरिका सोडून गुंतवणूक करायची असेल तर जी डी आर विदेशी गुंतवणूकदार व अनिवासी भारतीय ईडीआर आर व जी डी आर खरेदी करून त्यांचे पैसे गुंतवू शकतात यासाठी स्वतःच्या समभाग व्यापार खात्याचा इक्विटी ट्रेडिंग अकाउंट उपयोग ते ईडीआर आर व जी डी आरच्या खरेदीसाठी करू शकतात कंपनी स्वदेशी चलनात आपल्या भारतीय चलनामध्ये भागपेड्याकडे देतात तर भागपेड्या त्यांचे रूपांतर गुंतवणूकदाराच्या चलनात करून त्यांना लाभांश पोचवतात म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेतला गुंतवणूकदार असेल भारतात भारतीय कंपन्याचे डी आर जिड घेतले असतील तर त्याला त्याच्या डॉलरमध्ये त्याचं परतावा दिला जातो ज्या भाग बाजारामध्ये जी डी आरची विक्री केली जाते ते भाग बाजार पुढील प्रमाणे एक म्हणजे जगामध्ये जे पाच भाग बाजार महत्वाचे आहेत त्यामध्ये पहिला भाग बाजार आहे लंडन स्टॉक एक्सचेंज दोन नंबरचा लक्झमबर्ग बोर्ग स्टॉक एक्सचेंज त्यानंतर तिसरा आहे दुबईचा नॅशडॅक त्यानंतर चार शिंगापूर स्टॉक एक्सचेंज त्यानंतर पाच हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज आणि आणखीन पण आहेत जपानचा भाग बाजार आहे त्यानंतर न्यूयॉर्कचा भाग बाजार आहे असे भाग बाजार आहेत तर आपण काय केलं तर आपण दोन नंबरच्या टॉपिकमध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्था या टॉपिकमध्ये आपण मालकी मालकीच्या भांडवलाचे स्रोत आणि कर्ज भांडलाची स्त्रोत मालकीच्या भांडवलाच्या स्रोतमध्ये दोन प्रतिधारण नफा आणि कर्ज भांडवलाच्या स्रोतमध्ये आपण आपण कर्ज भांडव्याच्या स्रोतमध्ये आपण काय केलं अनेक मुद्द्याचा अभ्यास करा त्यामध्ये पहिला आहे कर्ज रोखे दोन नंबरला ठेवीचा स्वीकार तीन नंबरला बंदपत्रे सिक्युरिटी बॉन्ड्स किंवा सिक्युरिटी आणि आता आपण पाहिलं अमेरिकन ठेव हो पावती आणि जागतिक ठेव हो पावती आणि आणखीन एक आपला आहे व्यावसायिक बँका व्यावसायिक बँका म्हणजे या कमर्शियल बँक यांच्याकडून सुद्धा आपलं काय करता येतं वेगवेगळ्या प्रकारे कर्ज घेता येतं तर सध्या आपण आता काय पाहिलं तर व्यवस्थितरित्या कर्ज भांडाचे स्रोत पान एकवीसवर कर्ज मध्ये स्रोतमध्ये रोखे ठेवीचा स्वीकार बंदपत्रे आणि अमेरिकन ठेव पावत्यांनी जागतिक ठेवपावती इत्यादींचा आपण अभ्यास केलेला आहे तरी संस्थात्मक वित्त व्यवस्था हा टॉपिक अत्यंत सुरुवातीपासून उदाहरणार्थ सुरुवातीपासून म्हणजे मालकीच्या भांडवलाचे स्रोत भाग आणि प्रतिदारांना पाहा नंतर कर्ज भांडव्याचे स्रोत त्यामध्ये कर्ज रोखे ठेवीचा शिवकार ठेवीचा शिवकार बंधपत्रे अमेरिकन ठेवपावती जागतिक ठेवपावती आणि आपण आता टॉपिकच्या संपवण्याच्या दिशेने आपण चाललेलो आहोत व्यावसायिक बँका वित्तीय संस्था आणि व्यापारी कर्जे तीन भाग राहिले आहेत त्यानंतर आपण फरक पाहणार आहोत या दोन नंबर स्टॉपिकमध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्त्रोत यामध्ये नीट समजून बरं का नीट समजून घ्यायचं आहे मालकीच्या भांडवाचे स्त्रोत आणि कर्ज भांडवाचे स्त्रोत यामध्ये भाग प्रतिदारण नफा कर्जरोखे ठेवीचा स्वीकार बंदपत्रे अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेवपावती त्यानंतर उरला भाग व्यावसायिक बँका वित्तीय संस्था त्याचबरोबर व्यापारी कर्जे आणि त्यानंतर फरक आणि त्यानंतर स्वाध्याय तर या पद्धतीने आपण पान तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस त्यानंतर चोवीस आणि पंचवीस पानापर्यंत आपण अठ्ठावीस तारखेपर्यंत पूर्ण माहिती घेतलेली आहे तरी सर्व विद्यार्थींनी याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे काही नाही फक्त लिखाण तीन गोष्टी करायच्या एक वाचन करायचं रीड दोन नंबरला राईट करायचं लिहायचं आणि तीन नंबरला रिकॉल करायचं तीन आर लक्षात ठेवायची रीड राईट आणि रिकॉल आता सध्या तुम्ही काय करा रीड आणि राईट करा अरे आपण नंतर करू परीक्षेच्या कि किंवा त्यासंबंधी आपण पॉईंटच्याद्वारे तुम्ही तुमचा अभ्यास करतच असणार आहेत तर एकूणच दोन नंबरच्या टॉपिकमध्ये सोर्सेस ऑफ बिझनेस फायनान्स सोर्सेस ऑफ बिझनेस फायनान्समध्ये तुम्ही सर्व विद्यार्थी व्यवस्थितरित्या आपला अभ्यास आप पूर्ण करायचा आहे ओके okay, थांबूया सर्वांनी वाचन करा धन्यवाद